खासदार मनोज तिवारी यांनी नालासोपारे से भाजप उमेदवार राजन नाईक यांच्या प्रचारासाठी आज बाईक रॅली काढली. राजन नाईक निवडून आल्यावर इथं विकास कामं जलदगतीने होतील असा विश्वासही मनोज तिवारींनी व्यक्त केला. या निवडणुकीत काँग्रेस कट्टरपंथी दहशतवाद्यांचं समर्थन घेत असल्याचाही आरोप त्यांनी केला. महायुती सरकारच्या काळात राज्याचा विकास झाला, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीलाच विजयी करण्याचं आवाहन मनोज तिवारींनी केलं. बहन बेटियां महिलाएं बड़े बुजुर्ग छोटे बच्चे सब तो सबके चेहरे पे एक भाव है कि इस बार नाला सुपारा में परिवर्तन होगा और इस परिवर्तन में हमारे महायुति के कैंडिडेट भारतीय जनता पार्टी के नेता राजन नाईक जी को नाला सुपारा का यहाँ की जनता विधायक बनाने को बिल्कुल तैयार दिख रही है. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.